नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शोभा भेरे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच इयत्ता नववीची वर्गातील विद्यार्थिनी मोक्षदा हिच्याशी आपल्याला काय करायची आहे, चर्चा करायची आहे. तर तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक इकडे लक्ष द्यावं. बरं मोक्षदा, तुला कोणते खेळ खेळायला आवडतात बेटा? मॅम, मला खूपसे खेळ खेळायला आवडतात, जसे खो खो, कबड्डी, लगोरी इत्यादी. पण मला सगळ्यात जास्त क्रिकेट खेळ खेळायला आवडते. पण मी ऐकलेले आहे की क्रिकेट खेळ योग्य खेळता येत नाही मुलींना. नाही बेटा, तसं काही नाही. आपण तो जो खेळ आहे तो मुली पण खेळू शकतात क्रिकेट खेळ. हे बघ, तुला माहितीये का, आपला भारतीय क्रिकेट जो आहे त्या क्रिकेट संघाच्या, महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार कोणी माहिती तुला? नाही. बघा, आपल्या भारतीय क्रिकेट संघाच्या महिला कर्णधार म्हणून मिताली राज या आहेत. माहित झालं तुला आता? हो. आता याच्यामुळे तू क्रिकेट खेळ खेळशील का? हो. अरे वा, छान. हा विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण क्रिकेट या खेळामध्ये महिलांचं काय स्थान आहे, महिला कशा प्रकारे क्रिकेट खेळू शकतात याच्याविषयी आपण माहिती करून घेतली. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जो काय बिलियर्ड्स नावाचा नवीन खेळ आहे या खेळाविषयी माहिती घेऊ. तो खेळ कोणी खेळला माहिती तुम्हाला? गीत सेट्टी नावाचा जो काही खेळ आहे या खेळावर मी खेळलेला आहे. त्या गीत सेट्टी या खेळाचा जन्म कधी झाला माहिती तुम्हाला? 17 एप्रिल 1961 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झाला. आणि त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी बिलियर्ड्स या कुमार राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी पदक जिंकलं. विद्यार्थी मित्रांनो, बिलियर्ड्स हा खेळ कसा असतो माहिती तुम्हाला? आपला जसा कॅरम बोर्ड असतो त्या कॅरम बोर्ड सारखंच बोर्ड असतं आणि त्या बोर्डला हिरव्या रंगाचा मखमली जो कापड आहे तो कापड त्या ठिकाणी अंथरलेला असतो. आणि जसं कॅरम बोर्डला 4 खिचे असतात जेणेकरून ती आपली गोटी त्या ठिकाणी जाईल, तशा प्रकारे हा जो बिलियर्ड्स हा खेळ आहे या खेळामध्ये देखील 3 बॉल असतात आणि त्या ठिकाणी 4 खिचे असतात. आणि त्या 3 बॉलमध्ये एक बॉल असतो लाल रंगाचा, एक बॉल असतो हिरव्या रंगाचा आणि एक बॉल असतो काळ्या रंगाचा. मग ती जी काही स्टिक असते त्या टिकला असं पुढच्या भागाला थोडंसं त्या ठिकाणी वळवलेलं असतं आणि त्या टिकच्या साह्याने तो जो बॉल असेल तो बॉल आपल्याला त्या खिच्यात टाकावा लागतो. आणि तुम्ही जर समजा लाल बॉल टाकला तर 1 गुण मिळेल, हिरवा टाकला तर 2 मिळेल, काळा टाकला तर 3 मिळेल. असा हा बिलियर्ड्स खेळ आहे. आणि या खेळामध्ये गीत सेट्टी यांनी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तसंच तुम्हाला कपिल देव हे खेळ माहिती आहेत ना सगळ्यांना? कपिल देव हे देखील 1983 साली ज्या काही स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये, विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने विजय मिळवला. तसंच विद्यार्थी मित्रांनो, नंतरचे खेळाडू जर पाहिले आपण तर कर्णा मल्लेश्वरी हे जे खेळाडू आहेत या 2000 मध्ये ज्या काही वेट लिफ्टिंगच्या स्पर्धा झाल्या, ऑलिम्पिक स्पर्धा, त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी कांस्य पदक मिळवलं. आणि त्या पहिल्या भारतीय महिला होत्या की त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये यश मिळवलं. त्यांना आपल्या भारताचा क्रीडा सर्वोच्च जो काही सन्मान आहे पद्मश्री हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार दिला गेला. 1999 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही खेळ खेळणारे खेळाडू आहेत असे मान खेळाडूंकडून आपण पण प्रेरणा घेतली पाहिजे, जेणेकरून आपण देखील आपलं खेळामध्ये करिअर करू शकतो. तुम्हाला तर माहिती आहे जे काही क्रिकेटपटू आहेत त्या क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर असतील, महेंद्रसिंग धोनी असतील, त्याचप्रमाणे मेरी कोम असतील, यांच्यावर चित्रपट देखील तयार झालेले आहेत. त्या चित्रपटातून नक्की आपल्याला प्रेरणा मिळाली असेल की आपण जर खेळामध्ये करिअर केलं तर आपलं भविष्य त्या ठिकाणी घडू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो.